विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत इयत्ता पाचवीची कार्यपुस्तिका त्यातील मापनावरील शाब्दिक उदाहरणं पान क्रमांक एकाहत्तर आज आपण अभ्यासणार आहोत यामध्ये एकूण बत्तीस उदाहरणं आहेत त्यातील अकराव्या क्रमांकाचं उदाहरण पाहूया एका व्यापाऱ्याकडे पाचशे अडुसष्ट किलो तीनशे ग्रॅम तेल होते त्यातील एकशे नव्याण्णव किलो सातशे ग्रॅम तेलाची विक्री झाली तर व्यापाऱ्याकडे किती तेल शिल्लक राहिले बघा व्यापाऱ्याकडे तेल किती होते व्यापाऱ्याकडे असलेलं तेल होतं पाचशे अडुसष्ट किलो तीनशे ग्रॅम त्यातील विक्री झालेलं तेल किती होतं विक्री झालेलं तेल किती आहे विक्री एकशे नव्याण्णव किलो सातशे ग्रॅम तर आपल्याला काढायचं आहे की शिल्लक तेल किती आहे वजा बाकी करावी लागेल बघा शून्यामधून शून्य गेले शून्य शून्यामधून शून्य गेले शून्य तीन मधून सात कमी होत नाहीत आठ सुट्टे करून घेऊया या ठिकाणी तेरा झाले आठमधून एक कमी केले या ठिकाणी सात राहिले मधून सात कमी केले या ठिकाणी राहिले सहा सातमधून परत नऊ कमी होत नाहीत मग सहा सहा सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले सतरा सहा मधून एक कमी केला या ठिकाणी राहिले पाच सतरामधून नऊ कमी केले या ठिकाणी राहिले आठ पाच मधून परत या ठिकाणी नऊ कमी होत नाहीत पाच सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले पंधरा पाचमधून एक कमी केल्यामुळे या ठिकाणी राहिले चार पंधरा मधून नऊ नऊ कमी करून घेऊया या ठिकाणी राहिले सहा चार मधून एक कमी केला या ठिकाणी राहिले तीन म्हणजे शिल्लक तेल राहिले तीनशे अडुसष्ट किलो सहाशे ग्रॅम एका रुग्णालयात दोनशे सत्तेचाळीस किलो नऊशे ग्रॅम सफरचंद वाटप करण्यासाठी आणली आहेत त्यातील एकशे एक किलो एक दोनशे पन्नास ग्रॅम सफरचंद वाटप केल्यानंतर रुग्णालयात किती किलो सफरचंद शिल्लक राहतील बघा आता आहेत एकूण सफरचंद एकूण सफरचंद आहेत दोनशे सत्तेचाळीस किलो नऊशे ग्रॅम वाटप किती झालेले आहेत बघा एकशे एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम आपल्याला काढायचे की शिल्लक सफरचंद किती आहेत या ठिकाणी सफरचंद मी लिहित नाही बघा किती राहिले आपल्याला शिल्लक काढण्यासाठी या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल शून्यामधून शून्य गेले शून्य या ठिकाणी शून्यामधून पाच कमी होत नाहीत नऊ सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले दहा नऊ मधून एक कमी केला या ठिकाणी राहिले आठ दहा मधून पाच कमी केले पाच राहिले आठ मधून दोन कमी केले या ठिकाणी सहा राहिले सात मधून एक कमी केले सहा राहिले चार मधून शून्य कमी केले चार राहिले दोन मधून एक कमी केला एक राहिले म्हणजे शिल्लक सफरचंद आहेत एकशे शेहेचाळीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम पुढचं उदाहरण बघा रमेश व सलीम यांनी दुकानातून चारशे पन्नास रुपये पन्नास पैसे ची एकत्रित खरेदी केली रमेशने हे बिल अदा केले या बिलात दोनशे अठ्ठेचाळीस रुपये सलीमने खरेदी केलेल्या मालाचे होते तर रमेशने खरेदी केलेल्या मालाची रक्कम किती असेल बघा आता या ठिकाणी एकूण रक्कम किती आहे एकूण रक्कम आहे चारशे पन्नास रुपये पन्नास पैसे सलीम ची खरेदी रक्कम बघा आता सलीमची खरेदी रक्कम किती आहे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पैसे या ठिकाणी नाहीये समजा शून्य शून्य पैसे आणि आपल्याला काय करायचं रमेश आहे रमेशनी खरेदी केलेली मालाची रक्कम काढायची आहे रमेशच्या मालाची किंमत आपल्याला काय करावे लागेल एकूण किंमतीतून सलीमने खरेदी केलेल्या मालाची किंमत काय करावी लागेल वजा करून घ्यावी लागेल तेव्हा आपल्याला रमेशच्या मालाची खरेदी मालाची किंमत कळणार आहे शून्यमधून शून्य गेले शून्य पाचमधून मधून शून्य गेले पाच शून्यामधून आठ जात नाहीत पाच सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले दहा दहामधून आठ कमी केले या ठिकाणी दोन राहिले पाचमधून एक कमी केल्यामुळे या ठिकाणी चार राहिले चारमधून मधून चार गेले शून्य चारमधून दोन गेले या ठिकाणी दोन राहिले अशा पद्धतीने रमेशच्या खरेदी केलेल्या मालाची किंमत किती असणार आहे दोनशे दोन, दोन रुपये पन्नास पैसे पुढचं उदाहरण बघूया एका खेळण्याची किंमत सातशे तेवीस रुपये पन्नास पैसे आहे जनार्दनकडे पाचशे एकोणपन्नास रुपये आहेत जनार्दनला ते खेळणी खरेदी करण्यासाठी अजून किती रुपयांची गरज आहे बघा या ठिकाणी खेळणीची किंमत किती आहे खेळणीची किंमत ती आहे सातशे तेवीस रुपये पन्नास पैसे जनार्दनकडे या ठिकाणी जनार्दनकडील रुपये किती आहे जनार्दन रुपये पाचशे एकोणपन्नास रुपये आहेत खेळणीसाठी लागणारी खेळणीसाठी लागणारे आणखी रुपये किंवा रक्कम बरोबर या ठिकाणी काय असणार आहे एकूण रक्कम वजाजनाथनकडे असणारी रक्कम यांची वजाबाकी केली की आपल्याला मिळणार आहे खेळणीसाठी लागणारी आणखी रुपये किंवा खेळणीसाठी आणखी लागणारी किती रुपयांची गरज आहे हे या ठिकाणी बघा पन्नास पैशामधून वजा करण्यासाठी काही नाहीये या ठिकाणी पन्नास पैसे जशाला तसे येतील तीनमधून मधून नऊ कमी होत नाहीत दोन सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले तेरा दोन मधून एक कमी केल्यामुळे या ठिकाणी राहिले एक तेरामधून नऊ कमी केले या ठिकाणी राहिले चार एकमधून परत चार कमी होत नाहीत सात सुट्टे करून घेऊया सातमधून एक या ठिकाणी सुट्टे केले या ठिकाणी झाले अकरा सातमधून एक कमी केल्यामुळे या ठिकाणी राहिले सहा अकरामधून चार कमी केले तर या ठिकाणी राहतात सॉरी सॉरी चार कमी केले तर या ठिकाणी सात राहतात रहता, सात आणि सहा मधून पाच कमी केले तर या ठिकाणी एक राहतात म्हणजे खेळणीसाठी जनार्दनला आणखी एकशे चौऱ्याहत्तर रुपये पन्नास पैशांची गरज पडणार आहे अशा पद्धतीने पान क्रमांक एकाहत्तर वरील उदाहरण आपण सोडवली या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक बहात्तरवरील व्हिडिओ पाहणार आहोत